पनवेल पालिकेची महापालिका झाल्यामुळे येथील रहिवाशांना त्यानुसार सुविधा देण्यात याव्यात असे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील इतर महापालिकांच्या धर्तीवर 3 महिन्यात सुविधांचा पॅटर्न तयार करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात पनवेल महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना भेडसावणारा विजेचा प्रश्न मार्गी लागेल. 150 वर्षे जुनी पनवेल नगरपालिकेचे आता महापालिकेत रूपांतर झालंय. त्यामुळे पनवेलला महानगराचा दर्जा प्राप्त झालाय. पूर्वी नगरपालिका आणि ग्रामपंचायत असताना वीज पुरवठा खंडित होत असे, त्याचबरोबर इतर अनेक त्रुटी होत्या. तसेच वीज वितरण व्यवस्था जुनी झाली होती, त्यामुळे पनवेल परिसरातील ग्राहकांना खंडित वीज मिळत नव्हती. ऊर्जामंत्री श्री बावनकुळे यांनी याची गांभीर्याने दखल घेतली असून पनवेलच्या रहिवाशांना महानगराच्या सुविधा दिल्या जात आहेत का असा सवाल महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केला. या संदर्भात लवकरच महापालिकेच्या धर्तीवर कार्यालय व व्यवस्थापन उपलब्ध करणार असल्याचे महावितरणचे अधिकारी शिवाजी राठोड यांनी सांगितलंय. त्यामुळे येत्या काळात पनवेलच्या रहिवाशांची विजेच्या समस्येतून सुटका होणार आहे.